आरडी पोलीस ठाण्याच्या डीबी स्क्वॉडने पेट्रोलिंग करत असताना पुनापूर कामठी रस्त्यावर उभा असलेल्या चोरीच्या ट्रेलरला आरोपीसह आपल्या ताब्यात घेतले. या ट्रेलर मार्फत 33 लाखांची लोखंडाची पत्रे सांगली इथे नेण्यात येत होते. 5 ऑक्टोबरच्या रात्री पारडी पोलिसांचं पथक पेट्रोलिंग करत होतं. दरम्यान पुनापूर कामठी रस्त्यावर या पथकाला 18 चाक असलेल्या एका ट्रेलरसह एक व्यक्ती संशयास्पदरित्या उभा दिसला. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने स्वतःला ट्रेलरचा चालक असल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र पोलिसांना त्याचा संशय आला व त्यांनी त्याची पुन्हा कसून चौकशी केली तेव्हा त्या अज्ञात व्यक्तीने ट्रेलर चोरून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी ट्रेलरवर लिहिलेल्या फोन नंबरवर फोन लावला असता तक्रारकर्ता चंद्रशेखर शिवारे यांनी सांगितले की त्यांचा ट्रेलर कापसीवरून लोखंडाचे पत्रे घेऊन सांगलीसाठी निघाला होता. मात्र ट्रेलरच्या चालकाने जेवण करण्यासाठी महालक्ष्मी ऑटो सर्व्हिस सेंटर उमिया इथे ट्रेलर थांबवून जेवण करण्यासाठी तो घरी गेला. याच संधीचा फायदा घेत आरोपी कालू माणिकपुरी याने ट्रेलर घेऊन तिथून पोबारा केला. पारडी पोलिसांच्या लक्षात संपूर्ण घटना येताच त्यांनी आरोपीला 33 लाखांच्या मालासकट आपल्या ताब्यात घेतले. सोबतच तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दिनांक 5/10/2021 रोजी रात्रो पोलीस स्टेशन पारडी येथील जे आमचा डीबी पथक आहे ते पेट्रोलिंग करत असताना पुनापूर कामठी रोड आहे त्या ठिकाणी एक ट्रेलर उभा होता 18 चक्का MH 40 BL 33 23 आणि त्यामध्ये काही लोखंडी सीट्स भरले होते आणि बाजूला एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत गाडीजवळ उभा होता आणि गाडीचे जे ट्रेलर आहे त्याचे काही ड्रायव्हर सीटच्या बाजूचे काच तुटलेले होते. त्यामुळे आमच्या डीबी पथकाला संशय आला. त्यांनी त्या व्यक्तीला विचारपूस केली असता त्यांनी म्हटले की मी ड्रायव्हर आहे या गाडीचा. परंतु पोलिसांना संशय बळावला. तो ट्रेलर आणि तो व्यक्ती त्या पोलीस स्टेशनला आणून त्याला अधिक विचारपूस केली असता त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता तो. ॲक्च्युअली ते ट्रक त्याने चोरून आणलेला होता. त्यानंतर त्या ट्रकवरचा जो नंबर होता त्या नंबरवरून आम्ही जे मालक आहेत या गुन्ह्यातील फिर्यादी चंद्रशेखर चिमनलाल शिवरे यांना फोन लावून विचारपूस केली. तर त्यांनी म्हणले की हा जो ट्रेलर आहे त्यांचा हा कापसी येथून एच आर लोखंडी सीट भरून ते सांगलीला पाठवणार होते आणि ही गाडी त्यांची जे महालक्ष्मी ऑटो सर्व्हिस आहे भारत पेट्रोल पंप उमियाच्या सामने इथं उभी ठेवलेली होती आणि ड्रायव्हर नवीन नगर येथील आपल्या घरी गेलेला होता आणि ती तिथून या संशयित इस्माने यातील जो आरोपी आहे इतवारी दास उर्फ कालू शिवनाथ माणिकपुरी चोरी करून हे लोखंडी सीट आणि तो ट्रेलर पळवून येत होता हे आमच्या तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे 41 एकड प्रमाणे आम्ही पहिल्यांदा ते माल आणि तो व्यक्ती ताब्यात घेतला आणि जे फिर्यादी आहेत फिर्यादी आल्यानंतर त्यांची रिपोर्ट घेऊन जो यातील आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन पारडी येथे 523 2021 Kalam 379 गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी विरुद्ध. आणि यातील जो गुन्ह्यात चोरीस गेलेला ट्रेलर होता 18 चक्का MH 40 BL 33 23 आणि यातील जो HR सीट आहे त्याची किंमत आहे 33 लाख रुपये हे सर्व सांगलीला जाणार होते. तर यांनी हे चोरून आणले चोरून नेऊन तो विल्हेवाट लावणार होता. तर असा हा गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही आणि सर्व जो HR सीट आहे 33 लाखाची आणि ट्रेलर आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी आमच्या ताब्यात आहे. याचा पुढील उद्देश काय होता कुठं माल नेणार होता याच्यासोबत कोण आहेत आणि याची विल्हेवाट तो कसा काय लावणार होता याबाबत आम्ही त्याचा PCR घेऊन पुढील तपास